तेलापी मासा जर कुरकुरीत आणि टेस्टी जर बनवला तर खायला एकदम टेस्टी लागतो. तर आज आपण चिलापी मासा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी कसा बनवायचा तो बघतोय. तर इथे मी चिलापी 2 किलो घेतलेली आहे. ही चिलापी ना आपण जेव्हा मासे घेतो त्याच वेळी तिथे पूर्ण साफ करून देतात, कट करून देतात. घरी आल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून घ्यायची पुन्हा एकदा. आणि यामधलेच जे डोके आहेत ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. या डोक्याचं आपल्याला कालवण करायचं आहे आणि हे जो बॉडी पार्ट आहे याचा आपल्याला फ्राय करायचे आहेत. असे जे तुकडे आहेत ते फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत. तर इथे मी फ्राय करण्यासाठी जो मासा आहे त्यामध्येच 1 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. आता इथं टेस्टनुसार त्यामध्येच 1 टीस्पून हळद टाकायची, 2 ते 2.5 टीस्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. त्याचबरोबर 1 ते 2 टीस्पून धनी पावडर, 2 टीस्पून चिकन मसाला, 1/2 लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्याने जो मासा आहे तो खायला एकदम चविष्ट लागतो. तुम्ही कोणताही मासा जेव्हा करत असता त्यावेळी लिंबू अवश्य टाका. त्याचबरोबर इथे मी ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे 2 चिमूटभर. आता इथे आपण ढाबा स्टाईल करतोय म्हटल्यानंतर इथे मी अजिनोमोटो 2 चिमूटभर टाकलेला आहे. 1.5 चमचा भरून अद्रक लसूणची पेस्ट. आता कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ असला की थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट जास्त टाकावी म्हणजे तो पदार्थ अधिक चविष्ट होतो. त्याचबरोबर इथे मी त्याच चमच्याने 3 चमचे भरून तेल टाकलेलं आहे. आणि हे तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला हे जे मॅरिनेशन आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना आपण सगळे मसाले टाकलेले आहेत. लिंबाचा रस टाकलेला आहे तो या माशांना चांगला कोट करायचं. हे कोटिंग आपल्याला चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता इथे आपण ढाबा स्टाईल करतोय म्हटल्यानंतर मी ते फूड कलर आणि अजिनोमोटो टाकलेला आहे. तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, पण जी ढाब्यावरची टेस्ट असते ती अजिनोमोटोमुळे येते. आपण कधीतरी एखाद्या वेळी खातो त्यामुळे एकाच वेळी टाकल्यानंतर काही हरकत नाही. तर इथे मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि 30 मिनिटे रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे सगळे मसाले मुरतात. तर इथे मी फ्रायसाठी आपण जेव्हा मासा करतो त्याच्यावरती कोटिंगसाठी इथे मी कॉर्नफ्लोअर 1 वाटी घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 अंडं फोडून टाकायचं. आता यामध्येच हे जे पीठ आहे ते आणखी टेस्ट लागण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. पुन्हा एकदा थोडासा ऑरेंज फूड कलर, तुम्ही ते रेड कलरसुद्धा टाकू शकता. त्याचबरोबर लाल मिरची पावडर 1/2 टीस्पून. आणि अगोदर हे पीठ या अंड्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाणी कितपत टाकायचं हे समजेल. जर तुम्ही एकदमच पाणी टाकलं तर पिठाचं प्रमाण आपल्याला समजणार नाही किंवा पाणी किती टाकायचं हे समजणार नाही. आता तुम्हाला वाटलंच की यामध्ये पाणी आणखी हवं आहे तर यावेळी आपल्याला पाणी थोडंसं टाकायचं आहे. आणि तुम्ही बघताय अशा पद्धतीनं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे जे अंडा आहे आणि जे कॉर्नफ्लोअर आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इतपत आपल्याला याचा थिकनेसपणा ठेवायचा आहे. आता हे पीठ ना तयार झालेलं आहे. इथे मी जो मॅरिनेशन करण्यासाठी चिलापी मासा ठेवलेला होता तो 30 मिनिटं झालेले आहेत. आणि 30 मिनिटानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आहेत ते एकवर सारखे होतात. आता इथे बॅटर सुद्धा तयार झालेला आहे. कढईमध्ये चांगलं तेल गरम करायला ठेवायचं आणि जे मासे आहेत आपण मॅरिनेशन केलेले या कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये डिप करायचं. आणि अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. आपल्याला शॅलो फ्राय हा जो मासा आहे तो करायचा आहे. अशा प्रकारे पटपट होतात मासे आणि अशा प्रकारे डिप करायचं आणि
सोडायचा आहे, खूप असं झंझट लागत नाही। जे अशा प्रकारे जर कॉर्नफ्लोअर लावून तुम्ही जर माची बनवलेत तर एकदम कुरकुरीत होतात, खायला म्हणाल तर एकदम ढाबा स्टाईल लागतात। आपण जेव्हा फिश फ्राय करतो त्यावेळी रवा, बेसन, तांदळाचं पीठ सगळं कशाचा सुद्धा वापर करू शकतो, पण कुरकुरीत म्हणाल तर कॉर्नफ्लोअर लावून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, एकदम टेस्टी होतात। आता हा जो मासा आहे ना, मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं मी अगोदर तळून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा मीडियम गॅसवर 2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं आहे। हा मासा तळायला 5 ते 7-8 मिनिटं तरी लागतात। गॅसच्या फ्लेमवर तुमचा हा जो मासा आहे तळण्यासाठी टाइम लागतो, लालसर होईपर्यंत चांगला कडक करून घ्यायचा आहे आणि मस्त असा मी 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवर चांगला तळून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं तेल काढायचं आणि मस्त असे आपले कुरकुरीत मासे ढाबा स्टाईलमध्ये होतात आणि तुम्ही बघताय मस्त असे झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे। आणि जी राहिलेली बॅच होती ती सुद्धा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला हे जे सर्व मासे आहेत ते तळून घ्यायचे आहेत, पटकन होतात आणि खायला म्हणाल तर एकदम टेस्टी होतात। जेव्हा तुम्ही तेलाचं टेम्परेचर मीडियम ते हाय ठेवायचं, म्हणजे जे मासे आहेत ते कुरकुरीत होतात चांगले, कमी गॅस ठेवलं तर तळायला पण खूप वेळ लागतो। एक तुम्ही 2 मिनिटं कमी गॅसवर ठेवा आणि नंतर मीडियम ते हाय गॅस करायचा, म्हणजे मासे जे आहेत ते चांगले कुरकुरीत होतात। आणि इथे तुम्ही पाहताय मस्त असे मी सगळे मासे तळून घेतलेत। आता या माशांबरोबर खाण्यासाठी आपण मस्त अशी चटणी बनवणार आहोत। तर इथे मी 1/2 कांदा, 1 टेबलस्पून जे डाळे आहेत ते घेतलेले आहेत, कोथिंबीर, पुदिना आणि तिखटाच्या नुसार तुम्ही हिरवी मिरची घ्यायची आहे। इथे कमी तिखटाची मी मिरची घेतलेली आहे, तर 6 ते 7 हिरवी मिरची घेतलेली आहे। त्याचबरोबर आता इथे मी 1 टीस्पून जिरी टाकली आहे। आता हा जो कांदा आहे ना मी थोडंसं चिरून घेते, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायला सोपं पडेल। तर 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं। आता हे ना मिक्सरला लावून बारीक ग्राइंड करून घेतलं आणि मस्त अशी ही जी चटणी आहे ती चटपटीत होते माशांसोबत। जर तुम्हाला वाटलं तुम्ही टेस्ट करून पहा की मीठ कमी वाटलं की तुम्ही यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस टाका आणि मस्त आपली चटणी फ्रीजमध्ये ठेवायची। लगेचच आता आपण डोक्याचं कालवण करायला घेऊया। तर इथे मी माशाचे डोके घेतलेले आहेत, त्यामध्येच आता मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे 1/2 चमचाभर, अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। आता इथे ना हे जे सगळं टाकून झाल्यानंतर हळद, मीठ आणि लिंबाचा रस या माशाच्या डोक्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ जेव्हा तुम्ही करत असता मॅरिनेशन करणं हे खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळं त्या रेसिपी किंवा त्या पदार्थाची जी चव आहे ती दुप्पट लागते। तर इथे जे डोके आहेत ते 1/2 तासासाठी मी रेस्ट करायला ठेवलेले आहेत, तोपर्यंत आपण कालवण्यासाठी वाटण बनवूयात। तर इथे मी सुकं खोबरं जे आहे जे आपलं 1/2 वाटी घेतलेलं आहे, टोमॅटो 1 कांदा, कोथिंबीर, आता यामध्येच 1 टीस्पून जिरे टाकलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 1 इंची दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी। आता हे नवाटण आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये आता इथे 4 चमचे भरून तेल घेतलेलं आहे, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। जे केलेले वाटण आहे ते या तेलामध्ये टाकायचं। जेव्हा तुम्ही मटणाचं कालवण किंवा माशाचं कालवण करत असता गार तेलामध्ये जर वाटण टाकलं तर कालवणाला तरी चांगली येत नाही आणि जे कालवण आहे ते खायला चविष्ट लागत नाही, म्हणून जे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करा। त्याचबरोबर आता 1 ते 1.5 चमचा भरून मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे।
आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच इथे मी अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे, 2 टीस्पून फिश मसाला, ग्रेव्ही जो असतो ग्रेव्ही मसाला तो टाकलेला आहे, काळं तिखट 2 चमचे भरून टाकलेलं आहे. इथे तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता, हे होममेड काळं तिखट आहे त्यामुळे मी इथे वापरलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालते, त्याचीसुद्धा टेस्ट चांगली लागते. आता हा जो मसाला आहे ना, गरम पाणी टाकून थोडं थोडंसं गरम पाणी टाकायचं 2-3 चमचे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता इथे मसाल्यांना चांगलं तेल सुटलं आहे आणि इथे मी 2 तांबे भरून किंवा 1 लिटर पाणी टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हा जो मसाला आहे आणि हे जे ग्रेव्ही आहे, चांगली 6 ते 7 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घ्यायची आपल्याला. तर चवीप्रमाणे अगोदर मीठ टाकलं आहे मी, कारण आपण आत्ताच जर डोके टाकलं तर जे डोक्याचे काटे असतात ते या कालवण्यामध्ये उतरतात. तर अगोदर मी हे जे कालवण आहे ना, 6 ते 7 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे आणि तुम्ही बघताय मस्त असं तेल सुटलं आहे. आता या स्टेपवरच मी इथे जी माशाची डोकी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेली होती ना अर्धा तास, ती टाकलेली आहे आणि हे डोके आपल्याला चांगलं पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर आता हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जे डोक्याचा जो रस्सा आहे किंवा जे फ्लेवर्स आहेत या ग्रेव्हीमध्ये उतरतात, अगोदर आपण 5 ते 6 मिनिटं जेव्हा वेळ शिजवलं मसाले त्यावेळी जे मसाल्यांचा फ्लेवर आहे या ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटं किंवा 10 मिनिटं आपल्याला शिजवायचे कमी गॅसवर. त्यामुळे या डोक्यांचा फ्लेवरसुद्धा या कालवण्यामध्ये उतरला की म्हणजे कालवण जे आहे एकदम खायला रिच लागतं, तरीसुद्धा खूप सुरेख अशी येते आणि मसालेसुद्धा प्रॉपर शिजतात, एकजीव होतात. तुम्हाला जर कालवण थोडंसं ताटसर हवं असेल तर 1/2 चमचा ज्वारीचं पीठ किंवा बेसन पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग टाकायचं आणि मस्त असं 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो केली तर नक्कीच तुमचेसुद्धा जे मासे आहेत ते एकदम कुरकुरीत होतात आणि टेस्टी होतात. आणि तुम्ही बघताय मस्त असा जो मासा आहे तो तळला गेलेला आहे, वरून क्रंची झालेला आहे आणि आतून ज्युसी आहे. आणि या जो स्पायसी चटणी आहे पुदिन्याची आणि त्याच्यासोबत याचं जे कॉम्बिनेशन आहे एकदम अप्रतिम चविष्ट होतं. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मासे तळत असता गॅसची जी फ्लेम आहे मीडियम ते हाय ठेवायची आणि जर कमी गॅस ठेवला तर तो मासा जो आहे तो नरम पडायला लागतो. त्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे मीडियम ते हाय ठेवा आणि स्पायसी जेव्हा चटणी बनवत असता तुम्हाला जर कितपत यामध्ये पाणी हवं आहे किंवा बर्फाचे तुकडे टाकायचे जेव्हा चटणी तुम्ही मिक्सरमध्ये वाटत असता त्यावेळी आणि जेव्हा चटणी बनवता त्यावेळी फ्रीजमध्ये ठेवा लगेचच, म्हणजे ती काळी पडणार नाही. तर हे जे कालवण आहे तुम्ही भात, चपाती किंवा भाकरी कशासोबतसुद्धा खाऊ शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुमचेसुद्धा मासे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट होतात. तसेच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.